नियमांचे पालन करीत आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152वी जयंती सेवाग्राम गांधी आश्रमामध्ये साधेपणाने साजरी करण्यात आली. जिल्हा प्रशासन व जिल्हा सर्वोदय मंडळ यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून पदयात्रा काढण्यात आली. या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतात सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष मोहन भाऊ खैरकर सह गांधी प्रेमी सहभागी झाले होते. आज देशाला गांधी विचाराची गरज आहे. गांधी विचार जनतेपर्यंत पोहोचवावे म्हणून रॅली काढण्यात आली. सत्याचा मार्ग दाखवणारे आपल्या सर्व जगाचं श्रद्धास्थान आपला जिल्हा वर्धा जिल्हा ज्यांचं नाव म्हणतो जातो तर आपल्या सगळ्यांचे परमपूज्य महात्मा गांधीजींची आज जयंती आहे. सर्वप्रथम सर्व आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा. आणि हा आपण आझादी का अमृत महोत्सव पण आहे यावर्षी आपला, तर त्याच्या अंतर्गत आपण पहिला दिवस जो आहे गांधीजींच्या मार्गावरती आपण चालून सुरू केला आहे. एक छोटा आपण मार्च केला आहे आपल्या लेक्चर ऑफिसपासून बापकुटीपर्यंत. तर इथून पुढे रोज एक एक गांधीजींच्या मार्गावर चालणाऱ्या एक गोष्टी आहेत त्या आपण करणार आहोत एकूण पुढचा काळ. आणि त्यांच्याच मार्गावरती आपण जास्तीत जास्त उत्तरोत्तर लोकाभिमुख प्रशासन कसं चालेल तर त्याचं पण आम्ही नियोजन केलेलं आहे. आपल्या शेतकऱ्यांना सातबारा आपण देतो आहे यावर्षी. आपले दोन खूप महत्त्वाचे लोक आपण प्रशासन लोकांपर्यंत पोहोचणारे ई पीक पाहणीद्वारे आणि सातबारा आपण प्रत्येक एक सातबारा आपण मोफत देणार आहे. त्या कार्यक्रमाची सुरुवात पण आम्ही आजच्या दिवसात चांगल्या दिवसापासून करतो आहे. सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. मागच्या वर्षी कोरोनामुळे नाही, त्याच्या अगोदरल्या वर्षी आणि हे दुसरं वर्ष. मला एक सांगा, आपलं काय उद्दिष्ट आहे ह्या वेशभूषेचं? नाही, मला हे बँक ऑफ इंडिया प्रोत्साहित करते, त्याच्यामुळे त्यांना सहकार्य देतो. 152व्या जन्म जयंतीनिमित्त वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी पदयात्रा गांधीपूरचा वर्धा ते सेवाग्राम बापूकिटीपर्यंत पदयात्रेचं आयोजन होतं. वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवा दल आणि वर्ध्याच्या सामाजिक संघटना प्रशासकीयच्या रूपात आम्ही सगळेजण बापूकिटीपर्यंत आलो. अहिंसा आणि शांतीचा संदेश घेऊन आज ज्या जागतिक लेवलवर जगायला गांधी विचाराची गरज आहे त्याकरिता गांधी विचार, अहिंसा, सत्य आणि ह्या सगळ्या विचारातून आम्ही बापूकुटीपर्यंत पोहोचलो आहे.